नमस्कार, मी सिद्धी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये झटपट ओले बोंबील फ्राय कसं करतात याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। इथे हे ओले बोंबील घेतले आहे। हे बोंबील आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे असे तुकडे करून साफ करून घेतले। त्यानंतर ह्या ओल्या बोंबीलवरती आपण लिंबाचा रस घालूया, तसेच आलं लसूणची पेस्ट, थोडंसं मीठ, लाल तिखट घालून हे सर्व ओल्या बोंबीलमध्ये मिक्स करूयात। बोंबील मिक्स केल्यावर मी इथे दुसऱ्या प्लेटमध्ये बारीक रवा, तांदळाचे पीठ, लाल तिखट, थोडंसं मीठ व हळद पिठामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेते। त्यानंतर मी गॅसवरती तव्यामध्ये तेल गरम करत ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर मसाला लावलेले बोंबील पिठामध्ये चांगले मिक्स करून तेलामध्ये सोडू आणि बाकीचे उरलेले बोंबील सुद्धा ह्याच पद्धतीने तेलामध्ये सोडायचे आहे। बोंबील तेलामध्ये सोडल्यावर एक दोन वेळा हे असं परतून फ्राय करून घ्यायचं। बोंबील चांगल्या पद्धतीने फ्राय केल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर आता आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ही मालवणी स्पेशल बोंबील फ्रायची रेसिपी घरी बनवून जरूर ट्राय करून पहा। रेसिपी कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीज बरोबर।